आपल्या अलौकिक कर्तृत्वाने मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टीत गदिमांनी मराठी माणसाला भरभरून प्रेम दिलं. मात्र गदिमांच्या निर्वाणाला 41 वर्ष पूर्ण होत आली आहेत, तरी पुणे महानगरपालिकेला त्यांचे यथोचित स्मारक करता आले नाही. आता स्मारक प्रत्यक्षात उभे करण्यास सुरुवात करावी या मागणीसाठी रंगकर्मींनी बालगंधर्व येथे एकत्र येत घंटानाद आंदोलन केलं आहे. पुणे महानगरपालिकेने 10 ते 12 वर्षापूर्वी पुणे मुंबई रस्त्यालगत मुठा नदी काठ माधवराव शिंदे उद्यानालगत 1 किलोमीटर लांब आणि 1.5 किलोमीटर रुंद असणारी जमीन यासाठी निश्चित केली होती. पुराचा धोका असलेली अत्यंत चिंचोळ आकाराची ही जमीन गेल्या 10 ते 12 वर्षात पुणे महानगरपालिकेने जवळजवळ 1.5 ते 2 कोटी रुपये केवळ पुरापासून वाचण्यासाठी सीमाभिंत बांधण्यात खर्च केले आहेत. स्मारकाची एकही वीट गेल्या 10 वर्षात उभी राहिली नाही, त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी यांनी माडगुळकरांच्या नातेवाईक रंगकर्मीच्या तोंडाला पाणी पुसण्याचं काम केल्याने रंगकर्मी यांनी एकत्र येत घंटानाद आंदोलन केलंय. महत्वाची गोष्ट अशी आहे की गदिमांची जन्मशताब्दी उद्यापासून सुरू होते. गदिमांना जाऊन 41 वर्ष झालेली आहेत आणि ही पुणेकरांच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की गेल्या 41 वर्षामध्ये पुण्यातल्या कारभाऱ्यांना गदिमांचं स्मारक करता आलेलं नाही. असंवेदनशीलता किती असावी, प्रतिसाद शून्यता किती असावी आणि निगरगट्टपणा किती असावा याचं दर्शन सांस्कृतिक पुणे शहरामध्ये घडावं की जिला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असं म्हणतो ही मराठी रसिकांच्या दृष्टीनं अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे.